श्री स्वामी समर्थ, आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड आपण करत असतो ते कारणच आपल्या बरोबर नसते. मग राहून राहून मनात येतं की आपल्याजवळ जेव्हा काही नव्हतं तेव्हाच आपण खूप सुखी होतो. भविष्यात काय घडणार आहे हे कुणाला माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या यादीत एका तरी ज्योतिष व्यक्तीचं नाव आलंच असतं. माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलं आहे. ही माणसं अशीच यांना साय हवी, दूध तुपाचे आणि प्रत्येक गोष्टीचे यांना हवे, सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको, यांना संपत्ती हवी पण मेहनत नको, यांना प्रगती हवी पण त्याच्यासाठी काम नको, यांना प्रसिद्धी हवी पण सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढता जगत नाहीत. चालणारा माणूस फक्त पायाखाली किड्यामुंगींची हत्या होत नाही तर हे बघतो, धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत ही सारखी. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय कधी डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबावं आणि चूक झाल्यास थोडं नमन करावं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकते. स्वामी म्हणतात, या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये 5 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप गोष्टी होतात मनाप्रमाणे. आयुष्य हे आपल्याला एकदाच आहे. मी पण नको आणि मी पणा पण नको. सर्वांशी प्रेमाने राहा. सोनं वितळे की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणसाने नरम झालं की लोकांच्या हृदयात आपल्याप्रती जागा बनते. माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे. वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे. ते त्याच्या घमंडीतून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे. आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. स्वतःचे डोळे पुसणे इतके तरी धीट होणे आवश्यक असते. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळू शकतं, पैसे ठेवायला बँक सहज मिळू शकते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला भाग्य लागतं. देवाने आपल्याला खूप काही गोष्टी दिल्या आहे. ज्याकडे अहंकार असतो त्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात. कारण संस्कारी आणि अहंकारी एका ठिकाणी कधी राहत नाही. व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका, नाईलाजस्तव साकारायला भाग पाडणाऱ्या अनियंत्रित चित्रपट असतात. हसण्यासाठी जग मोकळे असते पण रडण्यासाठी फक्त ठराविक जागा असतात. हसणारा प्रत्येक चेहरा सुखी असतो असे नाही तर हसणाऱ्या चेहऱ्यामागे दुःखसुद्धा लपलेले असते. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाने उत्तर दिलं, शरीर वाढलं तर व्यायाम, मनाचा वाढला तर ध्यान आणि धनाचा वाढला तर दान. या 3 गोष्टी केल्या तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे राहते. 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आहे आयुष्य. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथे सोडून जायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बदून बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवलेले आहे देवाने. जर कर्म चांगले असतील तर तो दिवस लवकर येतो. हे आयुष्य असंच आनंदाने जगायचं असतं. देवावरती विश्वास ठेवा. देवाने तुमच्यासाठी एक मोठा निर्णय केलेला आहे.
देव, येत्या काही काळात तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. नाती तीन प्रकारची असतात, एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाही, जिथे मानलेली नाती संकट निवारण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी येत नाही, आणि जिथे रक्ताची आणि मानलेली नाती हे नेमकी जवळ नसतात, तिथे नात्या पलीकडचे सगळे सोयरे मदत करतात. ज्यांच्याशी तोंडओळखीशिवाय पुरती ओळखही नसते, म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबत नात्या पलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजे, ज्यांना चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी तुम्हाला नक्की मिळणार. कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहे याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्याच बाबत करा. नेहमी विचार दुसऱ्यांना विचारात आणण्यात किंवा स्वतः त्रास घेण्यात करू नका. नामस्मरण धरा. आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी करणे हे कमी करावं लागेल. समर्पणा इतकं कोण प्रेम करतं? साधा गोष्टी असतात ते आयुष्यात आपल्याला समजत नाहीत. काही माणसांच्या डोळ्यात लहान सहान कारणामुळं पाणी येते, ती माणसं कमकुवत नसतात. हो, त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसं लगेच हळवी होतात. अशी माणसं तुम्हाला जरी कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर आलेला अमाप प्रेम हाच असतो. अशा माणसांना कटू शब्दाने दुखावू नका. आयुष्यात अश्रूंना हरवण्यासाठी हसू हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सोबत काही येत नाही, स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निंदा वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता येत नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसं कमवा. आयुष्यात माणसाशिवाय जगता येत नाही. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांवर पाठराखण काही उपयोगाचे नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि वाईट ही गरज संपल्यावर ठरता. आपण या पायाने चालतो, जेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो, तेव्हा ती यात्रा होते तेव्हा भान हरवून चालतो, आणि जेव्हा ती वारी होते तेव्हा स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरीबाच्या एकही रुपया आणि तळतळाट नसावा. स्वामी बोलतात, स्वतःसाठी जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीवगिरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला समजलं तो जन्माला आणि जगाला इथे सर्व काही मर्यादित आहे हे सुद्धा कळते. आयुष्यात खूप गोष्टी होतात, टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्यात बिंदास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या वाईट मागे बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचे. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही बोललं तर डोक्यावर राग चढतो. आयुष्यात कुठल्या तरी लहान कारणासाठी खूप जास्त विचार करू नका. कारण जेव्हा तुम्ही चिंता करता तेव्हा तुमच्या सर्व शरीरावर त्याचा ताण येत असतो. चिंतन करा पण चिंता नको. स्वप्न स्वतःहून बोलून नाही दाखवत, ते आपल्याला फक्त दिसतात. साकार आपल्याला करावे लागतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला खूप अडचणी येत असतील तर तुम्ही यशाच्या मार्गावर चालले आहात. आयुष्यामध्ये स्वामी बोलतात, जगताना असे जगा आणि वागताना असे वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेला काय घेऊन बसलात त्यांची आवड तर क्षणात बदलते.
फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभावलेली असतात, नाहीतर स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्याच्या डोळ्यात ना लाज असते, ना शरम असते आणि नाही अश्रू. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिले त्याचं कठीण म्हणजे एक प्रसंग येतो, तो म्हणजे त्याचं पहिले त्याच काठीला फेकून देतो जिने पूर्ण आयुष्यात त्याला आधार दिला. स्वामी बोलतात, जेव्हा एखाद्याला प्रत्येक गोष्ट समजायला लागते जेव्हा ते सांगणाऱ्यालाच फेकून देत असतो. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एका गोष्टीचा ठेवा की आजपर्यंत स्वार्थासाठी कोणाचा फायदा घेतला नाही. स्वामी म्हणतात, जर तुमच्या इच्छा वाढण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्यातून तुम्ही काहीही करू शकता. जेव्हापासून माणसाची सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरू केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जसा आहे तसाच बरा आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला असे लोक आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, त्यामुळे आयुष्याला एक वेगळी दिशा आणि वळण मिळते. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतकं त्यांची पात्रता नसते. कुणाला न दुखवता जगणे ज्याच्या इतके सुंदर कर्म दुसरे नाही, ज्याला हे कळतं त्याला वेगळं पुण्य कमवायची आवश्यकता नाही. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं व्यक्तीला वाटतं, त्या व्यक्तीच्या जीवनात काही कमी पडत नाही. परमात्मा कधी कोणाचं भाग्य लिहित नाही, भाग्य लिहितात ते आपले विचार आणि कर्म. आयुष्यामध्ये वाटेल येईल एवढे अडचण त्या अडचणी येऊ द्या, बऱ्याच वेळेला गोष्टी होतील मनाविरुद्ध नक्कीच होऊ द्या. आयुष्यात हा वयाचा नाही तर विचारांचा ओढ करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील याचे असे ठामपणे उत्तरही देता येत नाही. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपल्या कर्मापासून घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे दुसऱ्याला देऊ ते परत न चुकता आपल्याकडे येणार आहे. चेतन शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजे निसर्गाचा नियम. या नियमाला देवसुद्धा चुकले नाही, आपण तर सामान्य जीवजंतू. स्वामी बोलतात, चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच, ठेच लागणार म्हणून चालणं सोडायचं नसते. आयुष्यात दुःखही येते पण आनंदाला कुठेतरी शोधायचं असते. आतून रडताना एक गोष्ट लक्षात येते की आयुष्यामध्ये अडचणी या सफू बऱ्याच वेळेला आपल्याला खूप जास्त आपल्याला हळवून जातात. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करूनच द्यावी, कदाचित तो आपली चूक सुधारेल, चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधी माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणार. हे कडू आहे पण सत्य आहे. काही वेळेस मन सांगतं की लोक सोबत कसेच असतात जसे ते आपल्या सोबत वागतात, परत ते मन सांगतं की जर आपण त्यांच्यासाठी चांगलं वागलं तर कदाचित त्यांनीही चांगलंच वागावं. पण खरं तर हे आहे, आपण कितीही चांगलं वागलं तरी पुढचा करायचा तोच करतो. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीही बाळगू नका, कारण थेव्याने उडणाऱ्या पक्षापैकी गरुडाची झेप हे नेहमी मोठी असते. प्रसंग आणि विषय कोणताही असू द्या, आपले शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंगावर आणि विषय विसरून शब्द कधी विसरू शकत नाही. प्रसंग मारलेलं हे पूर्ण विसरून जातील पण बोललेलं कधी कोणी विसरत नसतं. माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधी खचत नाही, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले सुद्धा असून परकी क्षणाची क्षणाक्षणाला जाणीव करून देतात. स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींना कधीच घमंडे करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा स्वतः त्याच्या वजनामुळे तळाला जातो. नावामुळे आपण ओळखले जातो आणि स्वभावामुळे आठवणीत राहतो. आपला स्वभाव हा नेहमी चांगला ठेवा. उत्तम स्वभाव आयुष्यामध्ये नेहमी पुढे येतो. आयुष्य कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटत असेल तर औदुंबरच्या छायेत जाण्याचा विसरू नका.
कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणीच नाही. या जगात नाते तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. नातं असं पाहिजे ज्याला शेवट कधी होणार नाही. आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यावडे जे काही आहे त्यात समाधानी राहणे. प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे गोष्ट होत नाही. आनंद दिसणाऱ्या व्यक्ती दुःख नसेल असे सांगता येत नाही. फक्त ते दुःखाशी दोन हात करून स्वतः आनंद जिंकतो. एकदा का स्वामी समर्थ महाराजांवरती आपण विश्वास ठेवला की आपल्या कर्मानुसार आपलं सगळं होत असतं. याचाच गरीब श्रीमंताशी काही संबंध नाही. आणि रडणारा म्हाताराही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. गोष्टी मनाप्रमाणे करावायच्या असतील तर आपले प्रयत्न तसे अथक लागतात. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सुख देऊन जातात. ज्या घरात प्रत्येक समस्येवर चर्चा करून मार्ग काढला जातो आणि ज्या घरात योग्य कारणासाठी रागवलेल्या गोष्टींचा मान ठेवला जातो ते घर नक्कीच प्रगती करतं. आयुष्यात सोडून जाऊ द्या. कोणी दुखावले विसरून जा, कोणी रडवले विसरून जा, कोणी इग्नोर केले आत्ताच त्याला विसरून जा. कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलं तर मनावर घेऊ नका. तर हे फक्त आजच्या दिवसामुळे आणि दिवसापुरतंच होतं, त्यामुळे उद्याचा चांगला जाणार दिवस असे लक्षात घेऊनही विसरून जा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरीला जातात. पण फसविणारे माणसं भोवताळी आहेत, पण हे फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातली कला शक्ती, ती मिळवण्याची तुम्ही केलेली साधना, हे सगळं ते कधीही चोरू शकत नाही. स्वामी बोलतात, पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षा सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन धाऱ्यावर असेल तर अन्य कोणतीच गोष्ट काही कामी नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे हीच आनंदाची पावर आहे. श्रीकृष्णाला गीता कोणीही सांगितली नाही आणि त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो. पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक गर्ट वाऱ्याच्या अचानक वाऱ्यामुळे पडलं. चिमणा चिमणी दोघं जण शब्द संपल्यासारखे बसून होते. रात्र संपायची वाट बघून होते. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया नवीन काड्या आणू. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं असं नसतं, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत, चल निघूया. आणि त्यांनी आकाशात उंच झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. माणसाने सुद्धा असंच जगावं. आयुष्यात कुणाच्या मदतीची गरज पडेल तरीही स्वतः बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा. परिस्थिती बदलली की आपली मन स्थिती बदलते. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव एक व्यक्ती आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, अरे बरं झालं, शेण उचलण्यासाठी त्रास वाचला. तात्पर्य, परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे. मनाला जसं वाटेल तर ते तसंच होईल. स्वामी समोर उभा होता एक माणूस, हताश हात जोडून, डोळ्यामध्ये पाणी होतं, मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळे रस्ते बंद झाले आहे, आशेचे दिवे मंद झाले आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे, जिथं आशेची किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरवून, विश्वास असतो त्याच्या खाली. न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेणार. बाळ झोपले खुशीत,
तर विश्वास असतो की त्याला कुणीतरी सांभाळून घेणार, उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो की पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःखी घेऊन विश्वास आहे तुझा की मी हाक ऐकणार. असाच विश्वास जगात आणि मनात ठेव. परिस्थिती बदलते एका क्षणात, न कळत तुझ्यावर आलेले असा एक क्षण येईल ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरं देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर ही वेळ असते आपल्या परीक्षेची. विश्वास ठेवून इथून स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ खरा सुरू होतो. विश्वास तुटू देऊ नका. आयुष्यात जे हवं आहे ते सर्व मिळेल. स्वामी म्हणतात शांतपणे ऐक व समजून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवनापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यातील नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल एवढी झोप नक्की घ्या. कामात तेवढंच काम करा जेवढं जमेल. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठ मर्जी संपादक करण्याच्या हसव्यात न झेपण्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवावा. तुमच्या जीवनापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचा आनंद वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून जे घ्या. आणि ही भयानक स्पर्धा आहे, ही कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हालाच कळायला हवा. कुणी कितीही ताण असला तरी कुठलीही परिस्थिती ओढायची नसते. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. समजून सांगा स्वतःला तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्या जीवनात कोणत्याही अधिक गोष्ट नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्याची सगळ्यात जास्त आशा अपेक्षा तुमच्याजवळ आहे ती गोष्ट लवकरच दूरही जाऊ शकते असं ठेवा. स्वामी म्हणतात विश्वास स्वतःवर ठेवा म्हणजे कधी अडचण आयुष्यात वाटणार नाही. आयुष्यामध्ये एक वेळेस एकाने चिडावे. चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलाव्या असतात. आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टी असतात ज्या आपल्याला अडचण देतात. पण त्यांमध्ये आपण ॲडजस्टमेंट केली तर सुखी नक्की राहू शकतो. स्वामी वचन म्हणतात तुम्ही कोणाला ही पूजा सर्व रूपे माझी आहे. तुम्ही कोणाची भक्ती करा ती मला मिळणार आहे. जसा सर्व नद्या एक सागरात मिळतात तसे फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे पण तत्व एकाचे आहे. जिथे हात जोडले तिथे मूर्ती माझी असते. ज्याची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असते. आणि जिथे डोके ठेवाल तिथे चरण हे माझेच असते. गुरु केव्हा भेटतो? शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याकडे येतो. रामकृष्ण परम नेहमी म्हणत कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यायला लागत नाही. आपली 180 तापले की त्यांचे आपोआप होते. आणि नियम जितका खरा आहे तितकाच हा नियमही खरा आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य ही ठरवलेली असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही. कारण प्रत्येकाला गुरु हे ठरलेला असतो. शिष्याची अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेत येत असतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथाचा आपल्याला काहीही असर होणार नाही. आयुष्यामध्ये अडचणी येतील तेव्हा घाबरू नका. स्वामी बोलतात माझ्यावरती विश्वास ठेवा. शोभणार असतील आणि शोधणार असशील तर काळजी करणारा शोध. कारण तुझा वापर करणारे स्वतः तुझ्यापाशी येत आहेत. आपली वाट लावणारी माणसं आपली नसतात म्हणून डोकं टेकविण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा. स्वामी बोलतात आयुष्यात अडचणी या बऱ्याच वेळेला येतील. त्या अडचणींचा सामना करून पुढे जा तरच तुम्ही यशस्वी व्हाल. अडचणी या जीवनात नसतात तर ते मनात असतात. ज्याला समजतं त्याला सांगायचं आणि ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाविरुद्ध जातात. कुणाच्या सांगण्यावर माणसाची किंमत ठरवू नका.
कुणाच्या बोलण्यावर त्याला एखाद्या गोष्टी बोलू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्ती हे सामर्थ्य नाही ठेवू शकत, म्हणून लहान लोकांना कधी लहान समजायची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकण्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक हे मान वागूनच येतं. मुंगी आपल्या पायाला चावू शकते, पण आपण तिच्या पायाला नाही चावू शकत. त्यामुळे जे जसं आहे तसं आहे, आणि जे लहान आहे तर लहान आहे. आयुष्यामध्ये लहान मोठ्याचा भेदभाव करू नका, कारण जे त्यांना जमतं ते तुम्हाला नाही जमत, आणि जे तुम्हाला जमतं कदाचित ते त्यांना नाही जमत. बऱ्याच वेळेला आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा, सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बऱ्याच वेळेला वाटेल की प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत आहे, पण स्वतःवरती विश्वास ठेवा, काळजी करू नका, मी सदैव तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात स्वामी आपल्या सोबत आहेत. ते काल सोबत होते, आज सोबत आहेत, आणि उद्याही सोबत असणार आहे. घमंड अहंकार त्या ठिकाणी नम्र असणार नाही. नम्रता नसेल आणि नम्रता असेल ज्या ठिकाणी अहंकार नसेल. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाला त्याचे भोग भोगूनच संपावे लागणार, ते टाळता येणार नाही, ते त्याच्या कर्माचा हिशोब असतो. आयुष्यात अडचणी असतील, त्यांचा सामना करा. स्वतः आयुष्यात अडचणीतून बाहेर रिंगण्यासाठी इतरांना फसवू नका. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाविरुद्ध होत असतील, तेव्हा काळजी करू नका. स्वामी म्हणतात, आज हा संदेश पूर्ण आहे, तुझ्यासाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे. हा संदेश पूर्ण ऐकल्याने तुझ्या जीवनात मोठा चमत्कार काही काळात घडणार आहे. प्रत्येक ती गोष्ट जी तुला हवी आहे ती तुझ्या मनाप्रमाणे होईल असं नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून बघ, सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील असंही नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. होय, मी तुझी साथ कधी सोडली नाही आणि कधी सोडतही नाही. प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेव, आयुष्यात तुला अडचणीच्या काळात सुद्धा मी मदत करेल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर, तुला आयुष्यात अडचणच कधी येणार नाही. आयुष्यामध्ये संकट कुणाला येत नाही, संकट तर प्रत्येकाला येतं. संकटातून जो सामना करतो, ध्येयाने पुढे निघतो, तोच आयुष्यामध्ये खरा यशस्वी व्यक्ती होतो. स्वामी बोलतात, स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. मी तुमची साथ कधी सोडत नाही. मी काल तुमच्या सोबत होतो, आज तुमच्या सोबत आहे, आणि सदैव तुमच्या सोबत आहे. भिऊ नकोस, मी तर सदैव तुझी मदत करत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. भिऊ नकोस, काळजी करू नको, मी प्रत्येक क्षणाला तुझी मदत करत आहे. सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतील जर स्वामी समर्थ महाराजांवरती तुझा विश्वास असेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुझ्या अडचणी ह्या तुला मोठ्या वाटायला लागतील, पण तू स्वामींना विसरू नको, कारण तेच त्या प्रत्येक अडचणींचा निवारण करतील. स्वामी प्रत्येक क्षणाला तुझी साथ देतील. तुझा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ नक्की देतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. जेव्हा आयुष्यातील अडचणी वाढतात तेव्हा साथ स्वामी स्वतः देतात. बऱ्याच वेळेला अडचणी ह्या आपल्या जीवापेक्षा मोठ्या होतात. तेव्हा घाबरू नका, काळजी करू नका, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. माझा जे काही करण्याचा उद्देश आहे मी ते नक्की करणार. तुझा फक्त विश्वास माझ्यावरती ठेव. तुला तुझ्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात साथ देणार असणार आहे मी. काळजी करू नको, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचणी असतात. काही अडचणी आपल्यासारख्या होतात तर काही अडचणी आपल्या विरुद्ध होतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे. मी काल तुझ्या पाठीशी होतो, आज तुझ्या पाठीशी आहे, आणि उद्याही तुझ्या पाठीशी असणार. प्रत्येक संकटात तुला यश देत असणार मी.
काळजी करू नको आणि भिवू नको, कारण मी तर तुझी मदत करण्याला सदैव तत्पर असतो. माझ्या प्रिय मुला, श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. तुला जेव्हा स्वामींची खरी साथ हवी असेल तेव्हा नक्की तुला स्वामी साथ देतील. विश्वास ठेव, कारण तुझा विश्वासच विश्राम रे. स्वामी हे सदैव तुझा राम रे. स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत. जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामींनी कधीही तुझी साथ सोडलेली नाही. स्वामी तर प्रत्येक क्षणात तुझी मदत करतात. तुझ्या स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात अडचणी कुणाच्या नसतात. त्या अडचणींचा सामना जो व्यक्ती करतो आणि पुढे निघतो तो आयुष्यात यशस्वी होतो. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून बाहेर निघाल. अडचणी या तुझ्या जीवनात येतात, त्या अडचणींचा सामना करून जो व्यक्ती पुढे जातो तो आयुष्यात खरा यशस्वी होतो. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. माझ्यावरती तू विश्वास ठेव, कारण मी सदैव तुझ्या सोबत असणार आहे. प्रत्येक संकटात तुझी साथ मी देणार आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अडचणीतून तुला बाहेर मी काढणार आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू बिंदास्त जग. तुला कुणीही आयुष्यात अडचण करू शकणार नाही. माझा तुझ्यावरती पूर्ण आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुझा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात मी तुझी साथ नक्की देणार. स्वामी बोलतात, काळजी करू नको. मी काल तुझी साथ देत होतो, मी आज तुझी साथ देत आहे, मी भविष्यात देखील तुझी साथ देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. बऱ्याच वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती ठेव. तुझ्या अंदर त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ बोलतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतात, त्या अडचणींचा सामना जो व्यक्ती करतो तो खरा यशस्वी होऊ शकतो. माझ्यावरती विश्वास ठेव, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. होय, काळजी करू नको, बिंदास्त आयुष्य जग. मी मदत तुझी सदैव करत आहे. सर्व काही मनाप्रमाणे होतं, तू विश्वास माझ्यावर ठेवून बघ. आयुष्यात अडचणी आहेत, त्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीत काहीतरी तुला नक्की मिळतं. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होत असतं. जर तुझा विश्वास असेल स्वामी समर्थांवरती तर काळजी कशाला करतो. तुला तुझ्या प्रत्येक संकटात यश देतील स्वामी. प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत, पण ज्या वेळेला गोष्टी मनाप्रमाणे घडतात ती वेळ कधी विसरू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशीच असते मनाविरुद्ध. जेव्हा गोष्टी मनाविरुद्ध होत नाहीत तो क्षण फार महत्वाचा असतो. आयुष्यात अडचणींचा सामना करून जो यशाच्या मार्गाने धावतो तोच खरा यशस्वी म्हटला जातो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. स्वामी बोलतात, प्रयत्नार्थी परमेश्वर. जो प्रयत्न करेल आणि विश्वास ठेवेल नक्की तोच यशस्वी होईल. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, सर्व काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करायच्या आहेत. काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. ज्या वेळा वाटेल सर्व काही होईल तुझ्या मनाप्रमाणे त्या वेळेला एकदा स्वामींचे नामस्मरण करायचे, म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे होणारी गोष्ट तुझ्या मनाप्रमाणेच होणार. स्वामी त्याच्यावर कसलीही अडचण येऊ देणार नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कसंही संकट असू द्या, स्वामी त्या संकटातून आपल्याला नक्की तारतील. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपल्याला बाहेरही काढतील. स्वामी म्हणतात, जास्त नाही फक्त मोजून तू अजून 5 मिनिटे. हा संदेश ऐक, नक्की तुझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल. हा संदेश तुझ्यासाठी एक जीवन बदलणारा संदेश ठरणार आहे. हा संदेश तुला खूप महत्वाचा असणार आहे. हा संदेश तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार नक्की करणार. हा संदेश तुला तुझ्या आयुष्याच्या त्या क्षणात मदत करेल, ज्या क्षणी हा संदेश तुला जेव्हा म्हणजे खूप अडचण असेल तेव्हा कामी येईल. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. होय, तुला काळजी करण्याची गरज नाहीये. मी तुझी मदत सदैव करतोय. मी काल तुझ्या सोबतीला होतो, मी आज तुझ्या सोबतीला आहे, आणि मी उद्याही तुझ्या सोबतीला असेल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव.
प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर काळजी करू नको, कारण प्रत्येक क्षणाला मी तुझी मदत करत आहे. स्वामी बोलतात, तुला काळजी करण्याची गरज नाही, मी जर तुझ्या सोबत आहे तर तू भीतोयस तरी कशाला, मी प्रत्येक क्षणाक्षणाला तुझी मदत करत आहे. तुला काळजी करण्याची आता गरज नाही, तुझ्या संपूर्ण आयुष्यातील दुःख हे येत्या 48 तासात कमी होत जाईल आणि येत्या 72 तासात पूर्णपणे संपून जाईल. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात अडचणी जास्त काळ नाहीत, कारण स्वामी त्याची मदत सदैव करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती सदैव विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला सदैव मदत करत असतात. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या अनंत संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. होय, स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व गोष्टी मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. श्री स्वामी समर्थ म्हणा म्हणजे आयुष्यातील बऱ्याच संकटात तुम्हाला स्वामी साथ देतील. स्वामी बोलतात, काळजी करण्याची गरज नाही, भिण्याची गरज नाही, मी प्रत्येक क्षणात तुमच्या सोबत आहे, प्रत्येक वेळेला मी तुमची मदत करत आहे. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास तुम्ही ठेवू शकता, मी तुमची प्रत्येक संकटात मदत करत असतो. तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा खरं माझी गरज असेल तेव्हा एकदा मला हाक मारा, मी तुमची प्रत्येक क्षणाला मदत करण्यासाठी तत्पर असेल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. जर तुम्ही दिवसा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा स्वामी समर्थ या नामाचा जप कराल, तर आयुष्यात असं कुठलं संकट येणार नाही जे तुम्हाला अडवू शकेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास पाहिजे, सर्व संकट आपूनही दूर होतात. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको, मी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहे. होय, जेव्हा अडचण आहे, जेव्हा तुझ्या आयुष्यात खूप मोठं संकट आहे तेव्हा तुझी साथ मी स्वतः देत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. त्यांचे नाम घेतल्याने आयुष्यातील प्रत्येक अडचण हे दूर व्हायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात, मी सदैव पाठीशी आहे, माझ्या प्रिय मुला, घाबरतोयस कशाला, तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ देणारा मी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक संकटात यश नक्की मिळतं. स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवा, सर्व काही मनाप्रमाणे होतं. आपल्या स्वामीवरती विश्वास आहे ना, मग काळजी का करतोय, भिवू नको, स्वामी तुला त्या काळात साथ देतील जेव्हा सर्वजण तुझी साथ सोडतील. स्वामीवरती विश्वास ठेव, प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देत आहेत. स्वामी म्हणतात, काल, आज आणि उद्या मी तुझी प्रत्येक वेळेला साथ देतोय. होय, फक्त विश्वास ठेव, सर्व काही मनाप्रमाणे होईल, तुझा विश्वास असेल तर चांगलंच होईल. स्वामी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे, प्रत्येक वेळेला जेव्हा तुला माझी गरज आहे तेव्हा मी तुझ्या सोबत आहे. स्वामी बोलत असतात, होय, विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करतोय, प्रत्येक संकटात तुला साथ देणारा मी आहे, प्रत्येक अडचणीतून तुला बाहेर काढणारा मी आहे, तुला तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य साथ देणाराही मीच आहे. तू काळजी न करता हा संदेश पूर्ण आहे, विश्वास आहे ना, मग विंदास्त का राहा, आयुष्यात तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त या संदेशाला एक लाईक करून पुढे जा, प्रत्येक वेळेला तुझी मदत मी करणार आहे, स्वामी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहेत. स्वामींनी काल आणि आज आपली साथ नक्की दिली, स्वामी उद्याही आपली साथ देत असणार आहे. स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा, ते प्रत्येक क्षणात साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ज्याचा आहे त्याच्या आयुष्यातील अडचणी हे फार काळ नसतात. जेव्हा आपल्याला खरं स्वामींची गरज असते तेव्हा स्वामीच आपली साथ देतात. जेव्हा आपल्यांना स्वामींची मदत हवी असते तेव्हा त्यांना एक हाक मारल्यानंतर स्वामी सदैव सोबत असतात. जर तुमचा स्वामी या नामात विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच अशी अडचण किंवा कुठलीच अशी गोष्ट नाही जी तुम्हाला आयुष्यात मागे ओढू शकेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. होय, काळजी करू नका,
प्रत्येक संकटात तुमची साथ देणारा मी आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात माझी खरी गरज आहे तेव्हा मदत करणारा मी आहे. जेव्हा प्रत्येक संकटात तुम्हाला कुणीतरी यशासाठी मदत करणारा हवा होता तोही मीच आहे. काळजी न करता हा संदेश पूर्ण ऐकून घ्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक संकटात तुझ्या आयुष्यातील अडचण मी प्रत्येक वेळेला दूर करण्यासाठी तत्पर आहे. आयुष्यामध्ये सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतात जर तुझा विश्वास स्वतःवरती आणि स्वामी समर्थ नामावरती असेल. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात संकट नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक संकट नक्की दूर होतं. स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामी साथ सदैव देतात. प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर भिवू नका, स्वामी सदैव आपली मदत करतात. आयुष्याच्या कठीण मधून कठीण काळात सुद्धा स्वामी आपली साथ देतात. आपला त्यांच्यावर विश्वास हवा. जर स्वामीवरती विश्वास असेल तर संकट तुमच्यासाठी मोठं कधीही नसेल. स्वामी बोलतात, जेव्हा तुला खरं मदतीची गरज असेल तेव्हा तुझी साथ देत असणार आहे मी. जेव्हा तुला माझ्या साथीची गरज असेल तेव्हा तुझी मदत करत असणार आहे मी. होय, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुझी संकट जेव्हा येईल तेव्हा मी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा तुझ्या आयुष्यात खरंच तुला वाटेल की मोठी अडचण आहे तेव्हाही मी तुझी साथ हे नक्की देतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होते. स्वामीवरती विश्वास ठेवा, आयुष्यात अडचण जास्त काळ राहणार नाही. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नसते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी काल आज आणि उद्या आणि सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे. काळजी करू नका, बिंदास्त राहा, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. जेव्हा तुम्हाला माझी खरंच खूप गरज असेल तेव्हा तुमची साथ देत असणार आहे मी. प्रत्येक संकटात आणि आयुष्याच्या प्रत्येक त्या वळणावर ज्या वळणावर कदाचितच कोणी तुमच्या सोबत असेल त्या वळणावर मी तुमची साथ सदैव देत असतो. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा, जेव्हा खरं तुम्हाला गरज होती तेव्हा मी तुमची मदत करणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, होय तुझा माझ्यावर विश्वास आहे, मग काळजी करण्याची गरज नाही. अरे घाबरतोय कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशीच तर आहे. मी कुठेही कधीही कुठेही गेलेलो नाही, मी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहे. होय काळजी करू नको, मी काल आज आणि सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक क्षणात आयुष्यामध्ये स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही, तू घाबरू नको, तुला प्रत्येक क्षणात मी मदत करत आहे. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. आयुष्यात जेव्हा तुला माझी सर्वात जास्त गरज असेल तेव्हा मला फक्त तू हाक मार, तेव्हा प्रत्येक संकट समयी तुझी साथ द्यायला मी स्वतः येत आहे. स्वामीवरती विश्वास ठेव, मी काल आज आणि सदैव तुझी इच्छा पूर्ण केलेली आहे. प्रत्येक संकटात तुझी मदत मी केलेली आहे, मग तुझा माझ्यावरती विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुझी मदत मी नक्की करणार. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात काही संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. प्रत्येक संकट समयी मी तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला अडचण असेल तेव्हा मी साथ नक्की देतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. ते कधीही तुमची साथ सोडत नाहीत, त्यांनी कधीही तुमची साथ सोडलेली नाही आणि ते कधीही सोडत नसतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने बऱ्याच अडचणी आपल्याआप दूर व्हायला लागतात. आपण स्वामी नामाचा जप केल्याने आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून यश नक्की मिळवू शकतो. होय स्वामी सदैव पाठीशी आहे, स्वामींनी साथ कधी सोडलेली नाही. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक संकट समयी स्वामीच आपली साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझी मदत सदैव करत आहे.
काल, आज आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणात, प्रत्येकात मी तुझी साथ दिली आहे आणि अशीच देत राहणार आहे. तू फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेव. तुझा स्वामीनामावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नक्की स्वामी प्रत्येक क्षणात तुमची साथ देतील.